घर नवं पण रेट जुना, या सणाला जुन्या रेट मध्ये स्वतःच घर घेण्याची ही शेवटची संधी. कार्ला ग्रुप, संपर्क 7875797979. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे या आधी देखील जिल्ह्यातील काही भागात बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे. यातच आता सिन्नर येथे केलेल्या कारवाईत ग्रामीण पोलिसांनी रमेश किसनराव कानडे, सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अजर नूर मोहम्मद खान आणि अनिल महादू माळी अशी संशयितांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सापळा रचून टँकर संशयास्पदरित्या कंपनीतून बाहेर पडताना दिसल्याने त्याला पाठलाग करून पकडले. या टँकरची तपासणी केली असता त्यात डिझेल सदृश्य स्फोटक द्रव्य दिसून आले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुसळ गावातील ओम साई बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुसळगाव येथे छापा टाकला असता येथे 25,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच 33,500 लिटर डिझेल सदृश्य स्फोटक द्रव्याचा साठा आढळून आलाय. कंपनीचे मालक रमेश किसन कानडे यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे फर्निश ऑइलचा परवाना असल्याने ते ऑइलचे बिल तयार करून फर्निश ऑइलऐवजी डिझेल सदृश्य द्रव्य सप्लाय करताना आढळून आले. याबाबत जीवनावश्यक वस्तू कायदा कलम व स्फोटक अधिनियम कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत. 9 न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक.